आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। नमस्कार, मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर परभणी। महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर करून रिक्त पद तात्काळ भरण्यात यावेत या प्रमुख मागणीसह महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात आज बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। राज्यात महसूल सहाय्यकांची आणि अव्वल कारकून संवर्गाची 35-40% पदं रिक्त आहेत। महसूल विभागाचा सन 2006 पासून सुधारित आकृतीबंध करण्यात आलेला नाही, त्यामुळं महसूल विभागातील पदं रिक्त आहेत। आकृतीबंध मंजूर करून महसूल विभागातील रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावीत या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। या आंदोलनात नानासाहेब भेंडेकर, प्रकाश गोरे, पंचशील करुणा बगाटे, विठ्ठल मोरे, वैजनाथ फड आदींसह महसूल कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महसूल कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक 10 जुलै पासून टप्प्याटप्प्यामध्ये महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी हे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। आमच्या न्यायिक मागण्यांसाठी आम्ही मागील 2 वर्षापासून लढा देत आहोत शासनाकडे। महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा विभाग महसूल विभाग असून महसूल विभागाचा आकृतीबंध अद्याप लागू झालेला नाही। इतर विभागाच्या सर्वांचे आकृतीबंध लागू झालेले असून केवळ महसूल विभागाचा आकृतीबंध शासनाकडून लागू न झाल्यामुळे वाढती लोकसंख्या व वाढलेली कामे आमच्या अपुऱ्या कर्मचारी यांच्यावर हे कामं पूर्ण होणं शक्य नाही। शासनाकडे आमची महसूल मंत्री महोदयाकडे मार्च 2024 बैठकही झाली होती सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे। त्यात त्यांनी पुढच्या मीटिंगच्या आधी शासन निर्णय काढण्याचे आश्वस्त केले होते, परंतु अद्यापही सदर बैठकीला 6 महिने होत आहेत, कुठलाही शासन निर्णय निघालेला नाही। मुख्यमंत्री माझी बहीण योजनांचे अर्ज भरण्यासाठी सोनपेठ नगर परिषदेच्या वतीनं 3 ठिकाणी मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या केंद्राचं उद्घाटन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या हस्ते काल 14 जुलै रोजी करण्यात आलं। मागील आठवड्यापासून लाडक्या बहिणींची कागदपत्र जुळोजुळो करताना दमछाक झाली आहे। त्यातच आपले सरकार सेवा केंद्रात महिलांची गर्दी होती आहे। महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोनपेठ नगर परिषदेच्या वतीनं पुढाकार घेत शहरामध्ये 3 ठिकाणी मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शहरातील महिला लाभार्थ्यांना अर्ज भरणं सोयीचं व्हावं यासाठी सोनपेठ शहरात 3 ठिकाणी मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या 3ही ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी दिली। याप्रसंगी उदय देशपांडे, छगन मिसाळ, सागर देशपांडे, धम्मपाल किरवले, दिलीप परळकर, पंडित कदम, कन्याकुमारी गंगदे, उषाबाई हजारे, सुनीताबाई बचिरे आदींची उपस्थिती होती। जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या 2वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट। प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव, मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अर्ज भरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता होती, मात्र संबंधित कागदपत्र तयार करण्यासाठी ठिकठिकाणी तहसील कार्यालयाबाहेर महिलांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली। परिणामी राज्य सरकारनं या योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्रामध्ये शिथिलता आणली आहे, त्यामुळे महिलांनी अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी लाडक्या बहिणींना केलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, मात्र तितक्याच मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट देखील झालाय। काही कर्मचारी अर्ज दाखल करून घेण्यास नकार देत आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे सदर योजनेकरिता महिलांची अडवणूक फसवणूक होत असल्यास महिलांनी गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील जनसंपर्क कार्यालय तसंच महायुती व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलंय। आषाढी एकादशी निमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी
राज्य परिवहन महामंडळानं परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातून सुमारे 200 बसेसची व्यवस्था केली आहे. या जिल्ह्यांमधून दरवर्षी हजारो वारकरी आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरला ये जा करत असतात. यावर्षी सुद्धा या जिल्ह्यातून हजारो भाविक पंढरपूरकडे रवाना होतील असं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी एसटीच्या 200 बसेसची व्यवस्था यासाठी केली आहे. परभणी विभागातील वसमत, कळमनुरी, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी आगारातून या बसेस धावणार आहेत. आषाढीच्या निमित्तानं या 200 बसेस किमान 700 फेऱ्या करतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातील नांदगाव खुर्द इथं राष्ट्रीय महामार्गापासून गावातील मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं. वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेला हा प्रश्न आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यानं मार्गी लागलाय. परभणीपासून जवळच असलेल्या नांदगावचा राष्ट्रीय महामार्गावरून गावात जाणारा हा रस्ता अत्यंत महत्वाचा आणि सर्व शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी गरजेचा होता. त्यामुळे आमदार पाटील यांनी सातत्यानं पाठपुरावा करत या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. या रस्त्याची प्रशासकीय किंमत 72 लाख एवढी असून कामाची मंजूर किंमत 56,22,000 रुपये इतकी झाली आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणार आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते रविवारी या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गावकऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले. परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, सीईटीची आवश्यकता नाही. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम. उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध. प्रवेशासाठी 80 87 26 16 70 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा. सोनपेठ तालुक्यातल्या कान्हेगाव इथून अपहरण केलेल्या एका युवकाची परभणी जिल्हा पोलीस दलानं बार्शीच्या घनदाट जंगलातून सुखरूप सुटका केली आहे. गणपत राठोड यांनी सोनपेठ पोलिसात 6 जुलै रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याद्वारे त्यांचा मुलगा संजय राठोड याला 5 जुलै रोजी सायंकाळी 7:45 सुमाराला सोनपेठ ते कान्हेगाव या रस्त्यावरून मोटरसायकलवरून येत असताना शहराच्या बाहेर शिळगाव परिसरात 3 ते 4 व्यक्तींनी रस्त्यात अडवून मारहाण केली व कारमध्ये टाकून त्याला अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यामध्ये लक्ष्मण पवार, मारुती पवार, रामू चव्हाण या तिघांचा उल्लेख करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक राजू म्हात्रे यांनी याबाबतचा तपास सुरू केला. आरोपींनी नातेवाईकांना 3 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी देखील केली होती. बार्शी तालुक्यातल्या नांदणी या गावातील वन खात्याच्या घनदाट जंगलामध्ये त्या तरुणाला डांबून ठेवण्यात आलंय हे निदर्शनास आल्याबरोबर पोलिसांनी नांदणी गावातील वन खात्याच्या घनदाट जंगलात आरोपीचा पाठलाग करून तरुणाची सुटका केली व त्याला त्याचे वडील गणपत राठोड याच्या स्वाधीन केलंय. या कारवाईमध्ये तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार गणेश कोटकर यांनी केलं. परभणी तालुक्यातल्या उमरी फाटा इथं तृतीय पंथीयावर चाकून हल्ला केल्याच्या निषेधार्थ जखमीसह इतर तृतीय पंथीयांनी 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाला या प्रश्नावर निवेदन देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येनं तृतीय पंथीयांची उपस्थिती होती. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चष्मे हयातच्या ऐतिहासिक विहिरीजवळील मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी पुरातन मारुतीची मूर्ती लंपास केली. परभणी शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या चष्मे हयात या विहिरीच्या बाजूला वडाच्या झाडाखाली शेकडो वर्षापूर्वीची मारुतीची मूर्ती होती. चष्मे हयात या विहिरीजवळील मारुती हा शिवेवरचा मारुती म्हणून परिसरातील सर्व नागरिकांचा तो रक्षणकर्ता आहे अशी भावना होती. मात्र गेल्या 8-10 दिवसापासून या ठिकाणची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यामुळे या भागातील हिंदू धर्मियांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत माणिक पोंडे, शंकर देशमुख, दिलीप पोंडे, गंगाधर लोंढे, शंभूसिंग ठाकूर, मोहन ठाक, रामा कुलते, संदीप गव्हाणे, गोपाळ लोंढे आदींनी कोतवाली पोलिसांना निवेदन दिले. कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका. एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील. संपर्क डॉक्टर गोविंद कामते,
आयुर्वेद विद्या विशारद. पत्ता आबाद मंजी, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 9921609008. वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत. परभणी शहरातील विसावा फाटा इथं काल 14 जुलै रोजी चिखल रस्त्यातील खड्ड्यात मालवाहू ट्रक फसला, त्यामुळे या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. या कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका देखील अडकली. मात्र शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेला वाट काढून देत येथील वाहतूक सुरळीत केली. सध्या पावसाळा सुरू असल्यानं या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे. मात्र त्यामुळं अधिकच समस्या निर्माण झाली असल्यानं या मुरुमामध्ये जड वाहनं फसली जात असल्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुराणे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अनिल लखाते, उपसभापती श्याम धर्मे, संचालक अशोक आरबाड, गणेश दुगाने, सय्यद गालेब, आनंद धनरे, शेख दस्तगीर आदींची उपस्थिती होती. परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी नवनियुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राधिका वराडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुलामध्ये पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मुलाखतपर कार्यक्रमात संवाद साधताना डॉक्टर वराडे यांनी विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये अभ्यास करताना स्वयंशिस्तीनं संयम ठेवून मेहनत केल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो हे उदाहरण पटवून दिलं. यावेळी नितीन लोहट, उत्तरेश्वर शिंदे, लहू घरजाळे, सारिका लोखंडे, सुषमा काळे, विनास सदावर्ते, कैलास तेहरे, गजानन बोरकर, संतोष नरवाडे, गोविंद अवचार, दीपक रंगारी आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी जिल्ह्यातल्या दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नावनोंदणी शिबिराला दुसऱ्या दिवशी दिव्यांग लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. जनरल इन्शुरन्स व एल्मिको यांच्या वतीनं दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सहकार्यानं CSR माध्यमातून मोफत कृत्रिम अवयव व साधनांचं मोजमाप शिबिराला आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. परभणी जिल्हा पोलीस भरती दरम्यान पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा 19 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या लेखी परीक्षेला पात्र उमेदवारांनी प्रवेश पत्रातील सूचनांचं पालन करून परीक्षेच्या ठिकाणी 19 जुलै रोजी सकाळी 8 वाजता हजर राहावं असं आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केलंय. परभणी जिल्ह्यातील विभागीय वन अधिकारी कार्यालयाचं हिंगोली जिल्ह्यात झालेलं समायोजन रद्द करून पूर्ववत विभागीय कार्यालय परभणीत सुरू करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे परभणी शहर अध्यक्ष सलीम इनामदार यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक महिला शहराध्यक्ष म्हणून श्रीमती तहसीन बेगम यांची तर शहर उपाध्यक्ष म्हणून श्रीमती फरजाना शेख यांची निवड महिला शहराध्यक्ष वनिता चव्हाण यांनी केली आहे. या नियुक्तीबाबत राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. आज या पदाधिकाऱ्यांनी खासदार फौजिया खान यांची भेट घेतली असता फौजिया खान यांनी त्यांचा सत्कार केला. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करून पीक कर्जाचं तात्काळ वाटप करावं, शेतकऱ्यांना पीक विम्याचे सरसकट वाटप करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास 3 ऑगस्ट रोजी पाथरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, अक्षय बाराते, गोपाळ बाराते, अशोक कचरे, नारायण मुळे, लक्ष्मण मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी तुकाराम भारती तर उपाध्यक्षपदी संदीप खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. आज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धर्मराज चव्हाण, सुनीता साळवे, प्रतिमा चंद्रमोरे, धम्मपाल सोनटक्के, रणजित मकरंद, संजय बगाटे, एनजी खंदारे, गणेश गाढे, अशोक कांबळे, बीबी वाघमारे आदींची उपस्थिती होती.
रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.